नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। लोकसभा निवडणुकीची जिल्हा प्रशासनाकडून तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। निवडणुकीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नसल्याची दक्षता, गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी विजयकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। जिल्ह्यात 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत लोकशाही मंदरवडा आयोजित केला आहे। जिल्हाधिकारी कांत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदारसंघात प्रशासकीय यंत्रणा सज्ज झालेली आहे। 29 आणि 30 जानेवारीला राज्याच्या निवडणूक विभागानं राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावलेली आहे। निवडणुकीच्या तयारीची माहिती सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। निवडणूक निपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनानं तयारी सुरू केलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। निवडणुकीत कोणतंही गैरकृत्य होणार नाही याबाबतची दक्षता घेऊन अनेक मध्यम आणि तीव्र स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना हद्दपार करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याबाबतची कार्यवाही आचारसंहिता केली जाणार असल्याचं जिल्हाधिकारी कांत पाटील यांनी सांगितलं आहे। कवठेमंका तालुक्यामध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी 15,000 लाच घेतल्याप्रकरणी कवठेमंका पोलीस ठाण्यातील 2 पोलिसांना रंगेहात पकडण्यात आलंय। प्रमोद मारुती रोडे व सुनील मल्हारी गोडके अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत। नागसफाट्यावरील शिवकृपा हॉटेलजवळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मध्यरात्री ही कारवाई केली आहे। या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ माजली असून दिवसभर कारवाईची चर्चा सुरू होती। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांचा वाळू वाहतुकीचा कवठेमंका येथे व्यवसाय आहे। पहाटेच्या सुमारास ते ट्रकमधून वाळूची वाहतूक करतात। नेहमीप्रमाणे तक्रारदार वाळू वाहतूक करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद रोडे व सुनील घोडके यांनी अडवलं। कारवाई न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडून त्यांनी प्रथम 20,000 रुपये लाचेची मागणी केली, मात्र चर्चेअंती 15,000 रुपये देण्यावर तडजोड करण्यात आली। याच दरम्यान तक्रारदारानं सांगलीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागात संपर्क साधून या 2 पोलिसांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। लाचलुचपत विभागानं या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता यामध्ये रोडे व घोडके यांनी लाच मागितल्याचं निष्पन्न झालंय। तसेच यांनी तक्रारदारास बुधवारी रात्री नागज फाट्यावरील हॉटेल शिवकृपाजवळ लाचेची रक्कम घेऊन येण्यास सांगितलंय। यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकानं सापळा लावला असता रोडे व घोडके तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारत असतानाच लाचलुचपतच्या पथकानं रंगेहात पकडले। सदरची ही कारवाई पोलीस उपअधीक्षक राजेंद्र साळुंके, हवालदार भास्कर भोरे, संजय कलगुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, जितेंद्र काळे, रवींद्र धुमाळ, बाळासाहेब पवार, श्रीपती देशपांडे, स्वाती माने यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे। नागरिकांना पोलीस ठाण्यात तक्रारी करताना भीती वाटता कामा नये, संकोचपणे आपल्या तक्रारी मांडता आल्या पाहिजेत, तसा सुसंवाद पोलीस व नागरिकांमध्ये असावा, त्यासाठी पोलिसांनी नागरिकांशी सौजन्यानं वागावं असं मत राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक विनय कारगावकर यांनी व्यक्त केलं। कारगावकर हे गेल्या 2 दिवसांपासून जिल्हा दौऱ्यावर आहेत। आज त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याला भेट दिली। यावेळी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे, पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मिलिंद पाटील आदींसह शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। कारगावकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याच्या विविध कामगिरीचा आढावा घेतला। दाखल झालेले गुन्हे, निपटारा झालेले गुन्हे व गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपींवर केलेल्या कारवाईचा आढावा त्यांनी घेतला। त्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला। ते म्हणाले, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे। निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दल कार्यरत असल्याचं त्यांनी सांगितलंय। महिला अत्याचाराबाबत बोलताना ते म्हणाले, महिला पूर्वी अत्याचार सहन करत होते, मात्र आता महिला अत्याचार सहन करत नाहीत, त्या तक्रारीसाठी पुढे येत आहेत, त्यामुळे महिला अत्याचाराचे गुन्हे वाढलेले आहेत, मात्र पोलिसांकडून हे गुन्हे निखाली काढले जात आहेत। सांगली मिरजेत उच्च दर्जाचे 92 CCTV कॅमेरे बसवले आहेत। याचा पोलीस दलाला चांगलाच फायदा झाला असून 23 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 6 लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर गुन्हे उघडकीस आणून गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश आल्याचं कारगावकर यांनी सांगितलं आहे। स्वर्गीय खासदार एस डी पाटील यांच्या 128व्या जयंतीनिमित्त खासदार एस डी पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित 34व्या आंतरराज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत यजमान एस डी पाटील ट्रस्टसह कोल्हापूर पोलीस, महाराष्ट्र क्रीडा मंडळ, यंगस्टर स्पोर्ट्स हुबळी, साऊथ वेस्टर्न रेल्वे हुबळी, मुंबई पोलीस, सातारा जिल्हा हॉकी असोसिएशन, खालसा युथ क्लब नांदेड या संघांनी प्रतिस्पर्धी संघावर मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला। आंतरराज्य हॉकी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सामन्यात फलटण संघाने छावा कोल्हापूर संघावर 3-0 गोलनं
एकतर्फी विजय संपादन केला. फलटण संघातर्फे विजय नेरकर यांनी दोन तर पृथ्वीराज जगताप याने एक गोल नोंदवला. विजय नेरकर सामनावीर ठरलाय. दुसऱ्या सामन्यात खालसा युथ क्लब नांदेडनं हुबळीच्या यंगस्टर स्पोर्ट्सवर 2-1 गोलनं विजय मिळवला. नांदेडतर्फे गब्बर सिंग व रामू नागनूर यांनी प्रत्येकी एक तर हुबळीतर्फे रोहनने एकमेव गोल नोंदवला. रामू नागनूर सामनावीर ठरलाय. तिसऱ्या सामन्यात साऊथ वेस्टर्न रेल्वे संघानं प्रकाश सपकाळ अकॅडमी पुणे संघावर मंजुनाथ जाधव याच्या एक गोलनं विजय मिळवलाय. एसडी पाटील ट्रस्ट ब व मुंबई पोलीस यांच्यातील सामना 1-1 असा बरोबरीत सुटलाय. इस्लामपूरचा निखिल कदम हा सामनावीर ठरलाय. यजमान एसडी पाटील ट्रस्ट व छावा मित्रमंडळ कोल्हापूर या संघादरम्यान झालेल्या सामन्यात इस्लामपूर संघानं कोल्हापूर संघाचा 3-0 गोलनं पराभव केलाय. कुपवाड शहरातील दीपक कुमार वाघमारे यांना मारहाण करून त्यांच्याजवळील 20,000 रोकड लुटणाऱ्या 4 चोरट्यांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली आहे. किसन राजमाने, शुभम राजमाने, उमेश कांबळे, विनोद चौदे अशी अटक केलेल्यांची नावं आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाघमारे हे सोमवारी मध्यरात्री सुतगिरणी मार्गे घराकडे सायकलीवरून जात होते. यावेळी पाठीमागून दोघे जण मोटारसायकलवर चारचाकीतून दोघे असे 4 जणांनी येऊन वाघमारे यांना सायकलीवरून खाली उतरायला लावून लाताहुक्क्यांनी बेदम मारहाण केली. खिशातील रोख 10,000 रुपये, मोबाईल असा 20,000 ऐवज जबरदस्तीनं काढून घेऊन ते फरार झाले होते. या घटनेची तक्रार कुपवाड पोलिसात दाखल होताच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हवालदार प्रवीण यादव, नितीन मोरे, कृष्णा गोजारी यांनी संशयितांचा तातडीने शोध घेऊन किसन व शुभम राजमाने या दोघांना सुतगिरणी परिसरात अटक केली. सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक लक्ष्मी मंदिर परिसरात पॅट्रोलिंग करत असताना उमेश कांबळे व विनोद चौदे दोघे मिळून आले. त्यांना कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीस उपनिरीक्षक रमेश कसबेकर तपास करीत आहेत. हिराबाग वॉटर वर्कच्या जागेत उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. ही जागा गावठाणात आहे, त्यामुळे या ठिकाणी महापालिका मुख्यालय करू नये, अन्यथा काँग्रेस आंदोलन करेल असा इशारा विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी दिलाय. या ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्राचं नूतनीकरण करावं व रिकाम्या जागेत उद्यान सुरू करावं अशी मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले, हिराबाग वॉटर वर्कच्या जागेत महापालिका मुख्यालय होणार आहे, त्यासाठी 100 कोटींच्या निधीतून तरतूद केली जाणार आहे. हे चुकीचं आहे. विजयनगर येथे महापालिकेचं मुख्यालय उभारण्यात येणार आहे, त्यासाठी वाढीव जागा देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीरही केलेलं आहे. त्यामुळे हा प्रस्ताव चुकीचा आहे. ही जागा गावठाणात आहे, त्यामुळे तिथे मोठी वर्दळ, दाट लोकवस्ती आहे. या जागेच्या बाजूचे रस्ते अरुंद आहे, तिथे आताच मोठी वाहतूक कोंडी होते. मुख्यालय झाल्यास त्यात आणखीन भर पडणार आहे. माळबंगला येथील 56 व 70 MLD जलशुद्धीकरण केंद्र 2040 लोकसंख्येला गृहित धरून केलेला आहे. त्यानंतर काय हा प्रश्न आहे. त्यामुळे हिराबाग येथील सध्याचे 18 MLD क्षमतेचं जलशुद्धीकरण केंद्र कायम ठेवावं, ते बंद न करता त्याची क्षमता 30 MLD करावी. जलशुद्धीकरण केंद्र वगळून उर्वरित जागेवर उद्यान विकसित करण्यासाठी मी स्वतः तसेच भाजपच्या नगरसेविका स्वाती शिंदे यांनी प्रशासनास पत्र दिलेलं आहे. यासाठी पाणी पुरवठा विभागानं ना हरकत प्रमाणपत्रही दिलेलं आहे. या कामाचं अंदाजपत्रक तयार करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे या ठिकाणी महापालिका मुख्यालय करू नये. सत्ताधाऱ्यांनी जबरदस्ती काम करण्याचा प्रयत्न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा साखळकर यांनी दिलेला आहे. एसटी महामंडळाच्या राज्यस्तरीय 36 विभागाच्या क्रीडा स्पर्धा यावर्षी 29 ते 31 जानेवारी अखेर सांगलीत होणार असल्याची माहिती सांगलीच्या विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी पत्रकार बैठकीत दिली आहे. या स्पर्धेसाठी 867 खेळाडूंनी सहभाग घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. त्या म्हणाल्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कामाशिवाय इतर कार्यकौशल्य दाखवण्यासाठी दरवर्षी राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. यावर्षी या स्पर्धा सांगली मिरज रस्त्यावरील क्रीडा संकुलात होणार आहेत. गेल्या वर्षी अहमदनगरमध्ये स्पर्धा पार पडल्या होत्या. सांगलीत होणाऱ्या स्पर्धेसाठी 867 कर्मचाऱ्यांनी भाग घेतलेला आहे, त्यामध्ये 770 पुरुष तर 147 महिला कर्मचारी आहेत. स्पर्धेत धावणं, गोळाफेक, शरीर सौष्ठव, उंचवडी, लांबुडी, थाळीफेक, भालाफेक, कुस्ती व कबड्डी खेळ आहेत. दरवर्षी फक्त पुरुषांचे कबड्डी संघ असायचा, यावर्षी महिलांचा संघ देखील सहभागी होणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन 29 रोजी सकाळी 9 वाजता एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी महामंडळाचे सहसचिव माधव काळे, मुख्य कामगार अधिकारी प्रताप पवार, पुणे व मुंबई विभाग प्रमुख राहुल तोरो, मुख्य कल्याण अधिकारी सतीश उज्जैनकर आदी उपस्थित राहणार आहेत. तर स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 31 रोजी होणार आहे. त्याच दिवशी शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहेत. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त नितीन मदने यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पुरुष खेळाडूंची राहण्याची सोय कल्पतरू व माळीमंगल कार्यालयात केली जाणार आहे, तर महिलांची सोय क्रीडा संकुलातच केली जाणार आहे असं ताम्हणकर यांनी सांगितलं. यावेळी कामगार अधिकारी वृषाली डांगरे ह्याही उपस्थित होत्या.